नमस्कार. अर्वाचीन व्यासपीठाच्या या 5व्या व्याख्यानाला आपल्या सगळ्यांचं स्वागत. व्यासपीठाची भूमिका आपल्या सगळ्यांच्या हातात दिलेलीच आहे, त्यामुळे जास्त चर्चा न करता मी कार्यक्रमाला सुरू करायची कल्पना समोर मांडतो आणि श्रीयुत बालचंद्र नेमाडे सरांना व्याख्यानासाठी आमंत्रित करतो. सगळ्यात आधी मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे की माझे विचार वाटून घ्यायला आपण इथे अनेक कामं सोडून हजर राहिलेला आहात आणि माझ्यावर त्यामुळे दडपणही आलेलं आहे, कारण माझ्यापेक्षा अधिक वाचन चिंतन असलेले लोक आपल्यात असू शकतील. तरी गेली अनेक वर्ष मी नेटानी ह्या विषयाचा पाठपुरावा केला आहे आणि दरवेळी माझ्या असं लक्षात आलं आहे की आपल्या समाजाची, मी समाजा शब्द कुठल्या अर्थाने वापरतो तो नंतर सांगेन, एक सिव्हिल सोसायटी जिच्यात आपण मराठी भाषिक विशेषतः, त्याच्या पलीकडे मी फार जात नाही, जरी मी कामानिमित्त अनेक ठिकाणी राहतो, गेली 2 वर्ष मी सिमल्याला असतो, पण मी मराठी म्हणूनच विचार करतो, तेव्हा हा जो मराठी समाज आहे याचे काही अनेक प्रश्न असतात आणि आपल्या या अर्वाचीन मंडळाच्या भूमिकेत बरीच त्याची चर्चा अत्यंत चांगल्या पद्धतीने आलेली आहे की आपले जुने संबंध बॉन्ड्स हळूहळू शिथिल झाल्यासारखे दिसत आहेत आणि त्यामुळे आपण नको त्या गोष्टींच्या आहारी जात चाललेलो आहोत. म्हणजे माझ्या मते 19व्या शतकातला मराठी समाज हा 20व्या शतकातल्या मराठी समाजापेक्षा बराच पुढारलेला होता. सगळ्याच बाबतीत मोठमोठे लोक आपण तयार केले, निर्माण केले विचारात, चिंतनात, राजकारणात आणि 20व्या शतकाच्या मध्यानंतर काहीतरी आपल्या समाजात विषारी जैन तत्त्वज्ञाप्रमाणे विकार असे निर्माण झाले आणि आपण आपली ताकद पाहिजे तितकी पाहिजे त्या पद्धतीने वापरत नाही असं लक्षात आलं. आणि मग 1980 साली साधारण मी हा विचार पहिल्यांदा मांडला, त्याला अतिशय विरोध झाला, कारण मी तो इंग्रजीचा प्राध्यापक असल्यामुळे इंग्रजीच्या एका कॉन्फरन्समध्ये मांडला की भारतीयांनी जे इंग्रजी लिहिलेलं आहे ते अतिशय टाकाऊ आणि कमी दर्जाचं आहे, ते इंग्रजीच्या लोकांना काही सहन होणारं नव्हतं आणि अजूनही इंग्रजीच्या कॉन्फरन्समध्ये त्याच्यावर नेहमीच चर्चा चालते की असं कसं म्हणू शकता आणि एखाद्याची भाषा इंग्रजी असू शकते, हिंदुस्थानात इंग्रजी लिहिणं हे याच्यात काही गैर नाही, असं अजूनही चर्चा इंग्रजीच्या मंडळीत होती. ही अशी परिस्थिती महाराष्ट्राबाहेर जास्त आहे. महाराष्ट्रात सुदैवानी ते तथाकथित इंटरनॅशनल लेखक म्हणतो ते काही फारसे झालेले नाहीत, त्यामुळेच मराठी साहित्य बरंच पुढे आहे. एकदा इंटरनॅशनल तुम्ही झाला की तुम्ही मागे पडायला लागता अशी एक परिस्थिती सध्या आहे, कारण हे इंटरनॅशनॅलिझम किंवा ट्रान्सनॅशनॅलिझम किंवा मल्टीकल्चरॅलिझम किंवा ज्याला कॉस्मोपॉलिटायझम म्हणतात, ह्या सगळ्या रेटरिक, हे नुसतं अलंकारशास्त्र आहे, याच्यात फार काही दम नसतो. म्हणजे असं नुसतं म्हटलं जातं की अमुक माणूस फार जगप्रसिद्ध आहे किंवा तो आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे, त्याला प्रत्यक्षात बाहेर कोणी विचारत नाही. खरी तुमची लायकी तुमच्या भाषिक समाजातच असते असा एक माझा नेहमीचा आवडता सिद्धांत आहे. तो सगळ्यांना आवडत नाही, पण तो मी बदलावा अशी काही परिस्थिती आलेली नाही. देसानी नावाचे एक मराठी मुंबईचे गृहस्थ यांनी ऑल अबाउट एच हॅटर अशी एक अतिशय चांगली कादंबरी लिहिली इंग्रजीत. तिच्यात दिल्लीच्या रामलीला मैदानावर साधूंचा एक मोठा मेळावा भरलेला असा वर्णन केलं आहे. त्याच्यात साधूंच्या त्या तंबूंवर अशा पाट्या होत्या की कोणी ऑल इंडिया साधू आहे तर कोणाच्या याच्यावर इंटरनॅशनल साधू अशी पद्धती होती. आज ती परिस्थिती पुन्हा इतकी वाढत गेली की कॉस्मॉपॉलिटन साधू अशी पण एक फळी लावायची गरज आहे. प्रत्यक्षात माणसाला ह्या इतक्या सुपरस्ट्रक्चरची गरज नसते, तो फक्त त्याच्या समाजापुरताच मोठा असावा आणि तिथेच त्याचं खरी लायकी असते आणि ती जास्त त्या समाजातच ती पात्रता कसाला लागते या मताचा मी आहे. आणि याला अनेक उदाहरणं आपण आता चर्चेत घेऊया की या खोट्या ऊर्ध्व रचनांमुळे, सुपरस्ट्रक्चर्समुळे
दिवसेंदिवस आपण सगळेच म्हणजे महाराष्ट्रीयनच नाही तर एकूण भारतीय समाजसुद्धा खोट्या अशा मृगजळाच्या मृगमरीचिकेसारखा कुठेतरी भलतीकडे जात चाललेला आहे, आणि त्यामुळे आपले आपले प्रश्न आपल्याला सुटत नाहीत, कुठलेही प्रश्न आपल्याला सुटलेले नाहीत, म्हणजे अगदी खाण्यापिण्याचे, आरोग्याचे, कुपोषणाचे, स्त्रियांच्या दुय्यम दर्जाचे हे कुठलेही प्रश्न गेल्या 60 वर्षात आपण सोडवलेले नाहीत, हे अगदी मी स्पष्टपणे मांडू इच्छितो. आणि याची कारणं आपण आता एक एक बघूया. तत्पूर्वी मला आणखीन एक गोष्ट मांडायला पाहिजे की ही जी पॅथॉलॉजी आहे, काहीतरी बिनसलेल्यासारखं जे वाटतं आहे ते नुसत्याच शहरी समाजात नाही तर एकूणच मराठी समाजात आहे. कारण शेवटी माध्यमांमुळे आज शहरी आणि ग्रामीण किंवा आपल्या प्राचीन काव्यशास्त्रात मार्गी आणि देशी अशा ज्या काही अतिशय शास्त्रीय अशा कसोट्या होत्या त्या मोडत चाललेल्या दिसतात. आणि एकाच कुठल्या तरी स्टुडिओतून, एकाच कुठल्या तरी लहानशा जागेतून विचार मूल्य सगळ्या समाजावर पसरणं असा एक विषारी प्रकार ह्या काळात सुरू होतो. हे पूर्णपणे उलटं असं मानवशास्त्राच्या सुद्धा विरुद्ध अशी गोष्ट आहे की बहुधा कुठलीही मूल्यं खालून तयार होतात आणि ती वरपर्यंत जातात आणि मग ती वरून पुन्हा लोकांच्याकडे पक्की होत जातात. ती एक त्यांना सँक्शन मिळत जातं अशी एक सायकलसारखं खालून वर खाली अशी परिस्थिती आपल्याकडे काही काळापर्यंत होती. त्याचाही आपण वेळ मिळाला तर थोडासा विचार करूया आणि ती नंतर का बदलली याचाही करूया. ते मी आधीच आपला हायपोथेसिस सांगून टाकतो की आपण ती देशी जाणीवा विसरल्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या होत आहेत आणि आपल्यासमोर नको त्या गोष्टी, नको त्या जाणीवा येत चालल्या आहेत, त्यामुळे देशी जाणीवा आपल्या गुदमरत चाललेल्या आहेत. म्हणजे माणूस काय असतो पहिल्या प्रथम की तो एका त्याच्या कुटुंबाशी अगदी जवळ म्हणजे बायको, आई वडील, मुलं, नंतर शेजारी पाजारी, नंतर आपले आपल्या धंद्यातले लोक, प्रोफेशनल कलिग्स, पियर्स वगैरे याच्याशी तो जास्त जोडलेला असतो. तो काही अमेरिकेतल्या किंवा इंग्लंडमधल्या किंवा कुठल्या तरी युनोमधल्या एखाद्या विचार वर्तुळाशी जोडलेला नसतो. तो जोडू शकतो स्वतःला, त्याच्यात काही हे असूनही ते करण्यात काही बिघडत नाही, पण मुळात तो कुठल्या तरी एका समाजाशी जोडला असला पाहिजे. म्हणजे मानवशास्त्रज्ञ म्हणतात की माणूस हा एकटा कधीच नसतो, एवढंच नाही तर एकटा माणूस हा माणूसच नसतो असं म्हटलं जातं. कारण तो सारखा कशाशी तरी जोडलेला असतो. जर तो समाजाशी जोडलेला असेल आजच्या, तर तो जुन्या समाजाशी जोडलेला असतो. तो नाही त्याच्याशी जोडला असा, तो कधीतरी कुठल्या तरी आपल्याच त्या भूमीतल्या अनेक गोष्टींशी जोडलेला असतो. म्हणजे आपली सगळीच माणसं, झाडं, झुडं, प्राणी, पशु, पक्षी यांच्याशी जोडलेले असतात आणि ते अगदी आनंदाने आपलं आयुष्य या सगळ्या परिसराशी जोडून जीवन जगत असतात. अशी साधारणपणे आपली जाणीव होती. आणि ही जी संस्कृती होती, संस्कृती म्हणजे आपण असं समजतो की जी मूल्य, नंतर आचार विचार याची जी परंपरा असते आणि जी समाजाने एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत संक्रमित करत आणलेली असते ती संस्कृती, अशी आपण त्याची व्याख्या करूया. आणि याच्यातच माणूस अनेक ज्या संस्था निर्माण करतो त्या आपापलं काम करत राहतात. म्हणजे मी स्वतःहून आता ही जी हे साठे महाविद्यालय याच्यात माझा काहीच रोल नाही, परंतु एक संस्था आहे ही आपल्या समाजाने तयार केली आणि ही आपोआप बिनभोमाट काम करू शकते. तशाच आपल्या अनेक संस्था, अगदी बारीक बारीक अगदी लग्न ही संस्था घेतली, कुटुंब ही संस्था घेतली, तर त्या प्राचीन काळापासून आपापलं काम पद्धतशीर करत आलेल्या असतात आणि आपल्याला त्यात काही फार बदल करता येत नाही. जेव्हा याच्यात बदल करायचे असतात आणि करणं आवश्यक असतं, उदाहरणार्थ सतीची चाल आपल्याकडे वाढली तर तिच्यात बदल करणं आवश्यक वाटायला लागलं आणि लोक त्याच्यात हिरिरीने पडले आणि ती मोडली. सारांश म्हणजे जेव्हा अशा परंपरेचे आपण घटक असतो त्यावेळी आपली आपोआपच अशी जबाबदारी होऊन बसते की आपण ह्या परंपरेला निरोगी आणि खळखळत ठेवणं, तिच्यात शेवाळ होऊ देऊ नये ही आपली जबाबदारी असते. म्हणजे कुठल्याही परंपरेमध्ये, विशेषतः आपल्यासारख्या हिंदू परंपरेमध्ये
मी भारतीय हा शब्द हिंदू या अर्थाने वापरतो, कारण मला ह्या दोन्हीमधला फरक पसंत नाही. तर आपल्या ह्या हिंदू परंपरेत याच्यात बौद्ध, जैन, ख्रिश्चन, पारशी हे सगळेच याच्यात येतात, आदिवासी आणि जुने नवे सगळे मिळून आपली हिंदू परंपरा. या परंपरेत जी अनेक हजार वर्षांची आहे, जगात अशी दुसरी परंपरा नाही, आणि या अशा परंपरेत आपोआपच अशी एक मेकॅनिझम तयार झालेली असते, अशी व्यवस्था तयार झालेली असते की त्या परंपरेचे दोष ती परंपराच नाहीशी करते. हे काही कोणी आपल्याला सांगू नये की तुम्ही हे करा. हे जे आपण आता इंग्रजी काळातला गेला 150 वर्षातला इतिहास पाहिला तर असं दिसतं की इंग्रजांनी ह्या सुधारणा केल्या, इंग्रजांनी त्या सुधारणा केल्या असं त्याच लोकांनी आपल्याकडून लिहून घेतलेला आहे. इतिहासही असेच खोटे लिहून घेतलेले आहेत, पण हे सगळं आपण त्यांच्याकडून करून घेतलं असा व्ह्यू कोणी घेत नाही. हे हिंदू लोकांनीच इंग्रजांकडून करून घेतलं आणि गरज संपली तेव्हा त्यांना आपण हाकललं. म्हणजे त्यांची गरज गरजच नसते तेव्हा आपण गरज होती तेव्हा ठेवलं. आणि आपल्याकडचे लोकहितवादीसारखे लोक त्यावेळी असं सरळ म्हणत होते अगदी उघडपणे, आणि त्या काळच्या पुण्यात आणि त्या काळच्या शुक्रवार म्हणजे सदाशिवपेठेला लागून त्यांचं घर, तिथे ते असं म्हणत होते की ह्या सगळ्या व्याकरण आणि वेद आणि पाठांतरं आणि घोकमपट्टी ह्या सगळ्या गोष्टी शिकवण्यापेक्षा मुलांना लाकडं फोडायला शिकवलेलं जास्त उपयोगाचं पडेल. हे आपल्यातला अत्यंत आधुनिक माणूस त्या काळात म्हणतो. 1805 साली शतपत्र्यांच्या आकडे अशी माणसं आपोआप तयार होतात या परंपरेत, कारण त्यांना गरज. राजाराम मोहन राय हा त्या काळातल्या युरोपातसुद्धा नव्हता इतका हुशार माणूस होता. त्या माणसानेसुद्धा सांगितलं की इंग्रजी शिक्षण आवश्यक आहे आणि आपल्याला संस्कृत वगैरे नको. आता ही माणसं संस्कृतवर वाढलेली, पण त्यांना कळत होतं की आपला हा जो लंबक आहे तो भलतीकडे गेला आहे आणि आता तो परत आपण इकडे कुठेतरी आणला पाहिजे, तेव्हा परत ते जुनं आणायला नको. ह्या स्ट्रॅटेजीज आपल्या हळूहळू लक्षात यायला पाहिजे की कुठेतरी आपल्याला आंबेडकरांच्या क्रांतीतसुद्धा देशीवादच पाहता आला पाहिजे की त्यांनी अनेक प्रलोभनं असताना शेवटी बौद्ध धर्मच का निवडला, हे कुठेतरी देशी असं तत्व आहे. आणि ही परंपराच अशी घडवत असते की परंपरा किती काही गोष्टी काही वर्ष सहन करते आणि नंतर तिच्यात आपोआप असं बंड करण्याची ताकद तयार होते की ह्या गोष्टी ती फेकून देते. म्हणजे गेल्या 5000 वर्षाचा जर तुम्ही इतिहास पाहिला तर आपल्याकडे वेद फेकून उपनिषद आली, उपनिषद फेकून बुद्ध धर्म आला, बुद्ध धर्म फेकून ब्राह्मणी धर्म आला, ब्राह्मणी धर्म फेकून पुन्हा आपल्याकडे भक्ती संप्रदाय आले वेगवेगळे, वारकरी वगैरे, ती फेकून आता आपण पुन्हा मध्ये सेक्युलरिझमचं एक नेहरू काळातलं आलं. आणि अशी सारखी आपली ही वाहती अशी गंगा आहे, इथे कुठेही आपण कसूर केलेला नाही. आणि त्यासाठी लोकांनी भांडणं विकत घेतली, त्यासाठी नको त्या फुल्यांचं उदाहरण आपण घेऊ, आगरकरांचं घेऊया, की त्यांनी अतिशय टोकाला जाऊन ही हा लढा चालवला. आणि ही अभिमानाची गोष्ट आहे. अभिमानाची गोष्ट ही नाही आहे की आपण टिकून राहिलो, तर अभिमानाची ही गोष्ट आहे की आपण बंड करत राहिलो आणि त्यामुळे ही टिकली. हा असा जरासा आपण व्ह्यू घेतला पाहिजे. आणखीन एक मी प्रस्तावनेच्या द्वारे आपल्याला सांगतो की एक नेहमीच परंपरेचा विचार करताना असं समजलं जातं की परंपरा मोडणं हे फार कठीण असतं. ती अनेक पिढ्यांपासून संक्रमित होत असलेली असते. आपल्याला माहीत आहे की जेनेटिक्स आणि सगळी हल्ली जी इव्होल्युशनरी बायोलॉजी आहे आणि अगदी डार्विनचे गेल्या 2 वर्षापासून आपण पाहतो इंग्लंडमध्ये अनेक लेवलवर डार्विन तपासून झाला आणि शेवटून असं लक्षात आलं की ते उत्क्रांतीची थिअरी अगदी बरोबर आहे. आणि चर्च ऑफ इंग्लंडने सुद्धा आपण पाहिलं गेल्या वर्षीच आम्ही शरण काय वी आर सॉरी असं 2 वी आर सॉरी गेल्या वर्षी गाजले आपल्या लक्षात असेल, एक कॅनडातल्या लोकांचं आणि एक इंग्लंडमधल्या चर्चचं, की ही जी परमेश्वरा निर्माण केली आहे पृथ्वी एका दिवसा आणि नंतर हे केलं ते केलं हे सगळं चुकीचं आहे आणि डार्विनचं म्हणणं बरोबर ते चर्च ऑफ इंग्लंडनी गेल्या वर्षी कबूल केलं. हे वी आर सॉरी असं जे मान्य झालं त्याच्यामागे हेच आहे की परंपरा जी सारखी चालत आलेली असते ती कुठल्या तरी सुप्त अशा
प्रवाहांवर चालते, ती आपल्या तुमच्या आमच्या लक्षात येत नाही. आता मी जर शोधायला लागलो की मी असाच विचार का करतो किंवा मी अमुकच ठिकाणी का असतो किंवा मी अमुकच गोष्टींच्या बाबतीत का आग्रही असतो, तर याला माझ्याजवळ उत्तर नसतं. तर याला उत्तर आपल्या परंपरेतच असतं की कुठेतरी माझ्यावर साने गुरुजींचा अतिशय परिणाम झालेला असतो, त्यामुळे मी आपोआपच त्याच्यात करतो. किंवा मी भाषाशुद्धीच्या बाबतीत सावरकरांचं मला अतिशय आवडलेलं एक विधान होतं, त्यामुळे मी आपोआप भाषेकडे कसा वळलो. किंवा मग आपोआपच परंपरेच्या मागे जात जात आपल्याला शेवटी अगदी उपनिषदातल्या वेदातल्या काळापर्यंत कुठेतरी हे प्रवाह सारखे चाललेले आहेत आणि आपण त्यातले शेवटी एक पाईक आहोत. शेवटी आपण आपण ॲस्ट्रॉनॉमिकली पाहाल की हा आपला जो काळ असतो तो अगदी एक बिंदूसुद्धा नसतो. परवा आमच्याकडे सिमल्याला एक ॲस्ट्रॉनॉमीचं एक मोठं शिबिर झालं, तर ते सगळ्यांच्या मते ही हे एवढं अफाट असं करोड म्हणजे कुठल्याही माणसाच्या डोक्यात बसणार नाही इतकी टिंब, इतकी शून्य असलेली इतकी वर्ष, ही संबंध काळ असा चाललेला असतो, त्याच्यात हा काळ फार नगण्यच असतो, म्हणजे हे अगदी आपलं अस्तित्वसुद्धा नगण्यच असतं, अशी सगळी एक थिअरी आहे. त्याच्यात आपण फार काही करू शकत नाही. आपण एवढंच करू शकतो की प्रामाणिकपणे आपल्याला काय वाटतं ते इतरांशी, आपल्या समाजातल्या लोकांशी वाटून घेऊ शकतो आणि त्यामुळे ही हे प्रवाह सारखे चालू असतात. आता आपण एक मूळ मुद्द्याकडे येऊया की अशा परिस्थितीत आपण जर काम असतो तर आता आपण एक देशी असणं म्हणजे काय याची जरा आपण माहिती काढूया की ही हे तत्त्वज्ञान नेमकं कशावर आधारित आहे. हे आज म्हणजे वर्तमान काळासंबंधी काही बोलतं का भूतकाळासंबंधी का भविष्यकाळासंबंधी, तिचं देशीपणाचं तोंड मागे जास्त फिरलेलं आहे का पुढे जास्त आहे, आणि या सगळ्या गोष्टींची आपण एक थोडक्यात वरा करू. हे खरं म्हणजे मी 1980 साली माझा जो टीका स्वयंवरमध्ये लेख आहे त्याच्यात आलेला आहे, ते मी आता फारच थोडक्यात सांगून अलीकडे गेल्या 5-10 वर्षात नवीन मला काही त्यातले विचार आहेत ते फक्त मी जास्त वेळ घेतो, पण थोडक्यात मी ही जी हे जे तत्त्वज्ञान आहे त्याचा आपल्यासमोर मांडतो. एक म्हणजे पहिली गोष्ट की गेल्या 100 वर्षात आपल्यावर विशेषतः भारतीयांच्यावर गुलाम म्हणून अनेक गोष्टी थापण्यात आल्या अशा, आणि त्या गोष्टी अशा थापल्या गेल्या की आपल्याला त्या खऱ्या वाटायला लागल्या आणि जाणीवा त्यामुळे आपल्या बोथट झाल्या, अशी अनेक उदाहरणं आपल्याला दिसतील. आपल्याला प्रायोरिटीज कळत नाहीत, विकास काय कशात असतो ते कळत नाही, अभिमान कशाचा धरावा आणि कशाचा नाही हेही कळत नाही, अशी आजची परिस्थिती आहे. हे अगदी मतिगुंग करणारी अशी आजची भारतीय समाजाची आणि पर्टिक्युलरली मराठी समाजाची परिस्थिती आहे. अशी परिस्थिती पूर्वी मला वाटतं कधी नव्हती. कुठेतरी दिशा असणं आवश्यक आहे आणि त्यामुळे आपल्याकडे सगळीकडे आपल्याला दिसेल की अँथ्रोपॉलॉजी ज्याला म्हणतात तसा एक मास हिस्टेरिया, एक मास सायकॉलॉजी आपल्याकडे चालते की एकट्या दुकट्याचं मत हल्ली काही महत्त्वाचं नसतं, तर गर्दी क्राऊड हे जास्त महत्त्वाचं. एक तर काय क्राऊडमध्ये तुम्हाला बेनाम होता येतं, ॲनॉनिमस, तुम्हाला तुमचं नाव किंवा पर्सनॅलिटी जिवंत ठेवायची गर्दीत गरज नसते. हे गर्दीचं मानसशास्त्र लोकांना कशामुळे पटतं की गर्दीला एक दिशा असते, म्हणजे जेव्हा माणसांना दिशा नाहीशी होते तेव्हा गर्दी आपोआप दिशा दाखवते की कुठेतरी विटीकडे लोंढा चाललेला आहे, तर लोक आपोआपच त्या लोंढ्यात घुसले की ते विटीवर जातात, असं कुठेतरी एक लोंढ्याचं मानसशास्त्र होतं. नंतर की वर्तमानपत्रात हेडलाईन्स आल्या की तेच खरं असं पण असतं, आणि आपण पहा मीडियाची आत्तापर्यंतची काही हिस्ट्री झाली याच्या हे किती मॅनिप्युलेट केलेलं असतं वरपासून, त्याच्यावर आता मी जास्त बोलत नाही कारण मी वर्तमानपत्राबद्दल अनेक गोष्टी बोलून झाल्या आणि आजही आपल्याला ते काही कळत नाही की काहीतरी 1800 कोटी रुपये घरात सापडलेला माणूस याचं पुढे काय झालं, किंवा 2 टन सोनं सापडलं याचं पुढे काय झालं, हे वर्तमानपत्रांना याची गरज नसते, पण नवीन नवीन काहीतरी विषय काढून ते तो विषय बुडवायचा आणि नवीन चालत राहायचं, असे विषय उकरून एक नुसतं एक व्यापारी पद्धतीने आपली गाडी चालवायची. आपल्या बऱ्याच ट्रक्सच्या मागे लिहिले असतं पहा हे असंच चालायचं, तसं हे ही ट्रकच आहे आणि त्याच्या मागे असं लिहिलं की असंच चालायचं, की याच्यात काही सुधारणा आपल्याला शक्य नाही कारण हा मास मीडिया असाच चालणार, तो कधीही याचा विचार करणार नाही, नवीन नवीन इश्यू काढून फक्त ते तुम्हाला भुलवत ठेवणार, परंतु अनेक
भ्रष्टाचाराच्या अनेक देशद्रोहाच्या गोष्टी झाल्या, त्याचा पुढे काही विचार होत नाही. पण मुद्दा आपला असा की असा
आणि शेवटी असं होत आलं की आज आपल्याला ह्या काही गोष्टी पुन्हा नवीन कारण नसताना सांगाव्या लागतात अशी परिस्थिती आली. ह्या गोष्टी गोखले किंवा आगरकर किंवा फुले यांना सांगायची गरज नव्हती, पण आज आपल्याला त्या स्वतःला सांगाव्या लागतात. ही एक अतिशय लाजिरवाणी अशी गोष्ट आहे. यातली पहिली गोष्ट अशी की फ्राईड, मार्क्स, ॲडलर, नंतर सगळ्याच ह्या युरोपातल्या विचारवंतांनी माणूस तेवढा एक आहे पृथ्वीवरचा. अगदी फेमिनिझममध्ये सुद्धा हीच फॅलसी, हाच भ्रम वाढलेला दिसतो की जगातल्या सगळ्या स्त्रिया सारख्याच आहेत. आमच्या एका कलिगनी एक पेपर वाचला, त्याच्यात हे कुटुंबाचं वगैरे व्यवस्थित केलं. तर पहिली गोष्ट आता प्रश्न विचारता येतो की माणूस एक आता असा आहे हे कसं काय, कुठल्या शास्त्रांनी सांगितलं आहे असं की माणूस एक आहे. जेनेटिक्स, अँथ्रोपॉलॉजी किंवा सोशिओलॉजी किंवा मॉलिक्युलर बायोलॉजी, कुठेही आपल्याला ह्या गोष्टी कॉमन आहेत असं कोणी सांगत नाही. म्हणजे आपल्याला असं दिसेल की जी अमीबापासून माणसाची उत्पत्ती होत गेली ती एका त्या त्या स्पेसिफिक अशा कारणामुळे होत गेली, आणि नंतर त्या त्या भौगोलिक कारणानुसार आपले जेनेटिक कंपोजिशन्स होत गेले. याची पुरावे सगळीकडे आपल्याला दिसतील. गेल्या वर्षी अमेरिकेतल्या हार्वर्डच्या 4-5 शास्त्रज्ञांनी आणि हिंदुस्थानच्या 4-5 संबंध देशातल्या आपल्या हिंदुस्थानातल्या सगळ्या जाती जमातींच्या, अगदी काश्मीर लडाखपासून तर तामिळनाडूपर्यंतच्या लोकांची जेनोम्स काढून स्टडी बाहेर काढला, तर त्या सगळ्यांच्या मते असं दिसलं की ह्या देशात असा स्वतंत्र असा काही जेनेटिक गट नाही जो इतर देशांच्यापेक्षा पूर्णपणे वेगळा. उदाहरणार्थ युरोपापेक्षा अमेरिकेतल्या युरोपातल्या आणि अमेरिकेतल्या लोकांपेक्षा हिंदुस्थानातल्या जीन्स हे पूर्णपणे स्वतंत्र गट आहे. उदाहरणार्थ आपल्या ब्लड ग्रुपमध्ये आपल्याला बी गटाचे लोक जास्त असतील आणि ए बी बी नुसते बी हे लोक आपल्याला जास्त असतील, पण युरोपात ओ ग्रुप जास्त असतो. आमच्याकडे लिंग्विस्टिक्समध्ये आमच्या एका मित्राने संशोधन केलं, त्याच्याप्रमाणे ओ हा ब्लड ग्रुप युरोपात जास्त असल्यामुळे त्यांना काही साऊंड्स येतात ते आपल्याला येत नाहीत. हे अगदी गाजलेलं संशोधन आहे की फ हा जो उच्चार आहे किंवा व हा जो उच्चार आहे हा फक्त ओ ग्रुप असलेल्या माणसांना येतो. हां, आणि त्यांनी उदाहरणं पण सांगितली. म्हणजे मी सुद्धा त्या टेस्टसाठी गेलो होतो, तर एक थोडा वेळ मी इंग्रजीचा असल्यामुळे थोडा वेळ मला फ म्हणता यायचं, पण जेव्हा ते तुम्ही एक 5 मिनटं गेल्यावर ते विसरून गेला की मग फ असंच येतं. म्हणजे बायलिबियल जो फ असतो तो आपला बी ग्रुपचा असतो, पण ओ ग्रुपवाल्यांना फ शेवटपर्यंत त्यांना फ येत नाही. म्हणजे फार फार अवे असं आपण म्हणतो नेहमी, पण फार फार अवे असं म्हटलं की ते आपल्या डोक्यात काहीतरी अडथळा आल्यासारखं होतं. हे भाषेचं जे मेकॅनिझम आहे ते पूर्णपणे मेंदूतल्या 1000 पेशींशी जोडलेलं असतं, जे पुन्हा आपल्या जेनेटिक्सशी जोडलेलं असतं, जे आपल्या पुरातन काळापासूनच्या इव्होल्युशनरी हिस्ट्रीशी जोडलेलं असतं. त्यामुळे ते आत्ता तुम्हाला बदलता येत नाही. तुम्ही असं नाही म्हणून चालणार की माणूस काय एकच आहे, मी आत्ता एक अमेरिकेत नाम करू शकतो, मी इंग्रजी लिहू शकतो, मी इंग्रजीचा लेखक होऊ शकतो, हे खरं नाही. आणि याला उदाहरणं पण नाहीत. म्हणजे आज आपण म्हणतो की शेक्सपियर हा जगप्रसिद्ध लेखक आहे. कशावरून जगप्रसिद्ध आहे? हिंदुस्थानात आहे, कारण हिंदुस्थानात इंग्रजांना बळजबरीने तो इंडियन लोकांनी वाचावा. सगळ्याच एम्पायरमध्ये शेक्सपियर वाचणं आवश्यक ठरलं होतं, कारण शेक्सपियरनी अँटी कॉलनी टेम्पेस्टमधला जो कॅलिबन आहे तो, किंवा अँटी ज्यू मर्चंट ऑफ व्हेनिस, किंवा अँटी ब्लॅक ऑथेल्लो, किंवा अँटी कॅथॉलिक मेजर फॉर्म, अशा प्रत्येक नाटकात इंग्रजांना सुखावेल असं शेक्सपियरच्या नाटकामध्ये आहे. तो मोठाच लेखक आहे त्याच्यात काही वाद नाही, परंतु तो काही जगप्रसिद्ध आणि जगातला सगळ्यात मोठा नाटककार नाही. त्याच्यापेक्षा खूप मोठमोठे नाटककार आहेत ज्यातले आपल्याला बरेच माहीत नाहीत. उदाहरणार्थ मला स्वतःला माहीत आहे की मार्लो हा शेक्सपियरच्या कितीतरीपेक्षा मोठा होता, पण मार्लो हा इंग्रजांच्या विरुद्ध कायम बोलणारा बंडखोर माणूस होता, म्हणून मार्लोला कधीही इंग्रजांनी मोठं म्हटलेलं नाही. किंवा रेसिन
फ्रेंच म्हणजे फिड्रा ब्रिटानिकस ही त्याची गाजलेली नाटकं. ही फ्रेंच माणसं नक्कीच म्हणणार की रेसिन हा शेक्सपियरपेक्षा मोठा आहे, पण आपल्याला रेसिनच माहीत नसल्यामुळे आपण सारखं म्हणणार की बा शेक्सपियरच मोठा आहे. अशी ही सगळी गुलामगिरीची जी काही झापड्या असतात त्या झापड्यांच्यामुळे आपण इंग्लंड अमेरिकेमध्ये जे आहे तेवढंच फक्त इंटरनॅशनल समजत गेलो आणि त्यामुळे आपल्याला इंटरनॅशनलचा अर्थ फक्त इंग्लंड अमेरिकेतलं एवढाच झाला. बाकी चीनमधल्या कोणाला शेक्सपियर माहीत असतो, जपानमधल्या कोणाला माहीत असतो? आम्ही काही अगदी पहिले लोक एक डेलिगेशन म्हणून चीनमध्ये गेलो होतो, त्यावेळी तिथले जे दुकानातले लोक म्हणत होते की हे तुम्ही पाच जण असं तुम्ही म्हणता की एक केरळचा आहे, एक आसामातला आहे, एक महाराष्ट्रातला, एक आंध्रचा आहे, असं असताना तुम्ही आपसात इतकं इंग्रजी कसं काय चांगलं बोलता? आमच्या मुलाला तर मी अनेक वर्षापासून शिकवतो आहे, आता तो 10 वर्षाजवळ जोडत आली पण त्याला इतकं काही बोलता येत नाही फ्लुएंटली, याचं काय कारण आहे? चांगले लोक अतिशय, म्हणजे ते त्यांच्या गव्हर्नमेंटसुद्धा बोलतात इतके चांगले लोक आहेत, तेव्हा त्यांच्याशी प्रामाणिकपणेच बोललं पाहिजे अशी परिस्थिती, आणि ते पण प्रामाणिकपणेच बोलायचे. तेव्हा याचं काय रहस्य असणार की तुम्हीच फक्त इतके चांगले इंग्रजी बोलताना आम्हाला काय येत नाही? कारण त्यांना आता ते मार्केट कॅप्चर करताना इंग्रजी फारच आवश्यक वाटतं आणि शिकतात, पण आपल्या इतकं त्यांना इंग्रजी येत नाही हे ते मान्य करतात. याचं काय कारण आहे? तर याला एकच कारण आम्हाला सांगावं लागलं की बाबा तुम्ही काही गुलाम नव्हते, गुलामांनाच एवढी फ्लुएन्सी फक्त येते, तुम्ही काही प्रयत्न करू नका. त्यामुळे हा प्रयत्न करण्यात काही अर्थ नाही, कारण फक्त फक्त हिंदुस्थानातच इतक्या चांगल्या इंग्रजी बोलणारे लोक आहेत. बाकी तुम्ही अगदी हंगेरी दरवर्षी तिथे नोबेल प्राईज मिळतं आपल्याला माहीत आहे, हंगेरी, रुमानिया, पोलंड मोठमोठे लोक तयार केले या लोकांनी, जर्मनी, फ्रान्स कोणालाही इंग्रजी इंडियन लोकांच्या इतकं येत नाही, म्हणजे एखाद दुसऱ्याला येत असेल, पण सोशल बायलिंग्युअलिझम ज्याला म्हणतात की सगळ्या समाजाने इंग्रजी शिकावं, म्हणजे आज महाराष्ट्रात 60% विद्यार्थी इंग्रजी शिकतात, म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे की कुठल्याही देशात इतके लोक इंग्रजी शिकत नाहीत. एक 10 लोक इंग्रजी बोलणारे असले तरी पुरे असतात, खरं तर ते नीट नसल्यामुळे मग हे सगळ्यांना फ्लुएन्सी आणि नुसतंच सुपरफिशियल असं करणं, त्याच्यामुळे आपल्याला काय म्हणायचं, तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे की मर्म काही हाती येत नाही, कुठल्याही गोष्टीचे जे मर्म हाती यावं लागतं ते येत नाही, म्हणजे वाचेच्या चापल्ये बहू झालो, मी अतिशय हुशार झालो वाचेच्या चापल्याने, पण मर्म काही हाती येत नाही असं तुकारामांनी बसल्या बसल्या त्यावेळी लिहून ठेवलं. हे आपल्या सगळ्यांची अशी गत झालेली आहे एक भाषेच्या बाबतीत. आता दुसरं एक उदाहरण बघूया आपण की आपल्या ज्या काही परंपरा आहेत साधारण आपल्याला नेहमी छळत असतात अशा, म्हणजे एक फेमिनिझमचा एक प्रॉब्लेम आहे की किंवा जातीयतेचा प्रॉब्लेम आहे. आता एक जरा बघूया की इंग्रजांच्या आधी अशीच खरोखर परिस्थिती होती का आपली? आता मी 2-3 उदाहरणं आपल्याला सांगतो. एक बुद्धाच्या काळातली, आता बुद्धाच्या काळात कुठेही अस्पृश्य वस्तीचा उल्लेख सापडत नाही. एक ती चांडालिका जी आहे आनंदाला पाणी पाजणारी, जी पुन्हा आनंदाच्या प्रेमात पडली आणि ती म्हणायची मला लग्न, म्हणजे एवढं तर होतंच की ती चांडालिका याच्याशी लग्न करू इच्छित होती, एवढं तर संबंध होतेच. तेव्हा बुद्धांनी शेवटी सांगितलं की शेवटी शरीर हे नाशिवंत असतं आणि तो त्याचा प्रायव्हेट सेक्रेटरी होता आनंद, म्हणजे बुद्धाचा प्रायव्हेट सेक्रेटरी, हा सेक्रेटरीच लग्न होऊन गेला तर आपले प्रॉब्लेम होतील हेही बुद्धाला पटलं असणार, म्हणून त्यांनी सांगितलं की शरीर नाशिवंत आहे तू याच्या नादाला लागू नको आणि लग्न करू नको. म्हणजे एवढा चांडालिकेचं उदाहरण सोडलं तर कुठेही अस्पृश्यतेचा उल्लेख आपल्याला 25-26 वर्षी दिसत नाही. म्हणजे जाती होत्या, अजूनही त्या आहेत आणि सगळीकडेच जाती असणार, फक्त आता हे सॅच्युरेशन कसं होत गेलं आणि अशी परिस्थिती केव्हा आली की आज मला बॅकवर्ड समजा असं म्हणणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. ही जी परिस्थिती आली पूर्ण उलटी, ही कशामुळे आली? तर जरासं आपण जरा इतिहासात गेलो तर आपल्या असं लक्षात येईल की कुठेही बाणाच्या काळात म्हणा, जे पुरावे आहेत त्यावरून आपल्याला दिसतं, अगदी शिवाजीच्या काळापर्यंत घ्या, कुठेही अमुकच जातीत अमुक्यानेच लग्न केलं असं कुठेही नव्हतं. लोक म्हणजे आता आपापल्या खेड्या पंचक्रोशीतच लग्न होतात, आपापल्या नात्यातलीच लग्न होतात आणि याच्यात
हे सगळीकडेच होतं. म्हणजे स्कॉटलंडमध्ये तुम्ही पाहा की पिढ्यानपिढ्या त्या आपसातले लोक आपसातलीच लग्न करत असतात आणि ते अगदी आपल्यासारखंच असतं. एखादाच माणूस समजा परदेशात गेला किंवा दुसरीकडे लंडनमध्ये गेला मग त्यांनी तिकडचं लग्न केलं, तेही वेगळी गोष्ट आहे. ते आपल्याकडे होतंच. म्हणजे अनेक अशी उदाहरणं आहेत की आपल्याकडे कुणीही असं दुसऱ्या जातीतल्या मुलीशी लग्न करण्यापासून वंचित केला गेला असं उदाहरण आपल्याला साधारणतः इंग्रज येईपर्यंत दिसत नाही. इथं एक शतकाचा थोडा फरक होईल, पण मी असं म्हणेन की 1861 साली पहिली खाणेसुमारी झाली. ती 1857 बंड वगैरे तात्या टोपेमुळे बरं झालं, ती कागदच ते जाळून टाकले सगळे, ते खाणेसुमारीच नाहीशी झाली. ते बरं झाल्यानंतर मग ती 1871 साली परत घेण्यात आली. त्यावेळी पुन्हा अनेक ठिकाणी बंडाळ्यामुळे ती खाणे, म्हणजे इंग्रजांचा एक हा काय दुर्गुण म्हणायचा तो की खोट्या गोष्टी वारंवार मागे लागून करून दाखवायच्या, हे त्यांनी पद्धतशीर केलं. खऱ्या गोष्टी म्हणजे खेडोपाडी पाणी प्यायचं, खेडोपाडी मॅटर्निटी हॉस्पिटल काढायची, जे इंग्लंडमध्ये त्यावेळी चाललं होतं ते प्रायमरी एज्युकेशन त्यावेळी कंपल्सरी झालं होतं, हे हिंदुस्थानात करायचं नाही, पण खाणेसुमारी मात्र केली पाहिजे. त्याच्यावर करोडो रुपये, त्याचे जो रिसले आला होता खाणेसुमारी घ्यायला, हर्बर्ट रिसले, त्याचा असा एका होता की हे लोक आर्य, द्रविड, नागा आणि मुंडा अशा ह्याच्यात विभागले आहेत, आपण ती खाणेसुमारी सिद्ध करूया, कारण तो डार्विनचा चेला असा होता. पण त्याचे जे शिष्य होते किल्स एंथोवन आपल्या इंग्लंड महाराष्ट्रातला आणि सगळ्या बाजूचे, की या देशात कास्ट हा फॅक्टर होऊ शकत नाही असं सगळ्यांची लेखी, तुम्ही जर तो कॉरस्पॉन्डन्स वाचला त्या काळातला गॅझेटमधला, तर ह्या देशात कास्ट ही इतकी पाऱ्यासारखी बदलती आहे की कास्टवर तुम्ही खालीसुभारी करू नका. पण तो रिसले जो आर्यन द्राविड अशा डोक्यात आयडिया घेऊन आला होता त्याला ते करायचीच होती आणि त्यांनी ती करून दाखवली. तो हा मुद्दा पण वेगळा, पण आपल्याला मुद्दा असा पाहिजे की जर पहिली खाणेसुमारी जर पाहिली तुम्ही, 1881ची पूर्ण खाणेसुमारी झाली ही, मधल्या 1857 बंडामुळे गेली, नंतर 1871ची पण कुठली राजस्थानातला आणि भिल्लांच्या बंडामुळे गेली, पण 81 साली पहिली खाणेसुमारी कंप्लीट झाली. म्हणजे काश्मीर सोडून, काश्मीरमध्ये त्यावेळी पुन्हा काहीतरी गडबड चाललेली होती म्हणून रोहिल्यांचा बंड वगैरे, म्हणून काश्मीर सोडून बाकी संबंध देशाची खाणेसुमारी 81 साली आहे. आणि त्या खाणेसुमारीत जाती आहेत, त्या जरा जाती आपण पाहिल्या कुठल्या तरी लायब्ररीत पहा एखाद्या वेळी, तर त्यावेळच्या जाती पहा. आर्य समाजी लोकांनी स्वतःला हिंदू लिहून घेतलेलं नाही, कारण त्यांच्या मते हिंदू हा शब्द तुच्छतापूर्वक आहे, त्यामुळे त्यांनी आर्य असं लिहिलेलं आहे. नंतर शिखांनी स्वतःला शीख लिहिलेलं नाही, ते स्वतःला हिंदू, केशधारी हिंदू असं आहे. मराठा ही जात त्यावेळी नाही, कुणबी सगळे. जाट ही जात त्यावेळी 81 झाली नाही. हे इतकं विदारक असं सत्य आहे की ह्या जाती मग आल्या कुठून? तर आता विठ्ठल रामजी शिंद्यांनी पुण्यात 1907 साली एक भाषण दिलं होतं, त्यांना काहीतरी मराठा समिती काहीतरी होती त्याच्यात त्यांना बोलावलं होतं. तर त्यांनी सरळ सुरुवात की बाबा मी मराठा आहे की नाही मला माहीत नाही असं त्यांनी आधीच म्हटलेलं आहे. आणि तो जो पुण्याचा कलेक्टर होता, मी त्याचं नाव आता विसरलो असेल इथे, तर त्यांनी त्याचं असं मत होतं की ब्राह्मणांना खो देणारी ही जात आहे, त्यामुळे आपण मराठा असं एक स्पिरिट, म्हणजे मराठ्यांचं जे काही नॅशनॅलिझम आहे तो वाढवला पाहिजे, त्यामुळे मराठा नॅशनॅलिझम हा ह्या प्रदेशातला रिप्रेझेंटेटिव्ह झाला पाहिजे, अशी पण एल्फिन्स्टनचा आणि त्यांचा कॉरस्पॉन्डन्स आहे. असा एकमेकांना खो देण्यासाठी ह्या जाती काढल्या आणि मग ह्या जातींचं एकीकरण झालं. आणि या एकीकरण होता होता मग ह्या मेगा जाती ज्या ज्या झाल्या, ज्या 100 वर्षापूर्वी नव्हत्या, ही सगळी करणी म्हणजे पार्टिशनपर्यंत. तुम्ही जर इंग्रजांची दरवर्षीची यादी केली, म्हणजे दुष्काळ जर धरले तर, म्हणजे आमच्या एका मित्राने असं रिसर्च केला आहे की संबंध इतिहासात हिंदुस्थानच्या जेवढे दुष्काळ पडले नाहीत तेवढे इंग्रज काळात पडले. 150 वर्षात जे दुष्काळ पडले ते हिंदुस्थानच्या इतिहासात कधी पडले नव्हते. म्हणजे पूर्वी पण दुष्काळ पडायचे, पण ह्या इंग्रजांच्या काळात, कारण
जमिनीची काही केली नाही, जंगलतोड खूप झालेली. आमच्या गावाजवळून जी रेल्वे गेली दराडा, तर तिने संबंध साग चे तोडत तोडत ते वरपर्यंत म्हणजे होशंगाबादपर्यंत ते साग तुटले आणि आज तिथे पूर्ण बोडका असा सातपुडा आज दिसतो आपल्याला. हे एवढे उद्योग त्यांनी केले. आणि तिथल्या वाटचा कोण मॅन्सफील्ड नावाचा कलेक्टर, त्यांनी एका महिन्यात 60 वाघ मारले, 60 एका महिन्यात. ही कर्तबगारी इंग्रज लोकांची, म्हणजे आज या गोष्टी उकरून काढल्या तरच लक्षात येतील. परंतु ही आपल्या गुलामीमुळे आपल्यावर जी शेकलेली गोष्टी आहेत त्या निदान आपल्याला माहीत पाहिजे की या गोष्टी आल्या कशामुळे. ही जात, ही जात आली कशी, नागा ही जात होती का, ही नागा नावाची जात कधीही अस्तित्वात नव्हती, ही इंग्रजांनीच तयार केली. अशा ह्या नव्या नव्या जाती, नव्या नव्या काय म्हणायचं नॅशनॅलिटीज तयार करत करत शीख, शिखांच्यावर प्रेशर आणून आणून शेवटी हिंदूंच्यापेक्षा वेगळी अशी कॅटेगरी. पुढच्या कानेसुमारीत मी 81 उदाहरण सांगितलं, मला वाटतं 91 ते शीख असं म्हणायला लागले. असं प्रेशर आणत आणत त्यांनी अशा नव्या जाती तयार केल्या. आणि जगात जे कॉलोनियलिझमचं आज चर्चा चाललेली असते की सगळ्यात माणसाच्या इतिहासातला सगळ्यात डिझास्ट्रस असा जर काही काळ असेल तो हा आहे की या काळात अनेक परंपरा गेल्या, अनेक भाषा गेल्या, अनेक कल्चर्स गेल्या, अनेक लोकांचे स्वाभिमान गेले. म्हणजे आपल्याला माहिती आहे किशोर कुमारचं एक गाणं कुठल्या सिनेमातलं, सालाम आहे तो साहब बन गया, ते प्रत्येकाने ऐकण्यासारखं आहे की हा कधी ना. ही आपल्या नॅशनल सॉन्ग आहे की हे आपल्या सगळ्यांना अगदी लागू होणारं असं आहे की आपण साहेब होण्यात जे सुख मानलं त्याचे हे आपले परिणाम आहेत. आणि आज आपल्याला मग असं दिसत आहे की आपल्याला आज हिंदुस्तान कुठून धरायचा, आणि पार्टिशन नंतरचा तिकडचा जो आपला देश आहे की नाही, आणि तिथे तर आपला खरा इतिहास तिकडेच झालेला आहे, तर तो कशामुळे आपण सोडायचा, किंवा एकूण महाराष्ट्राची जी परंपरा आहे की तुम्ही जर पाहत शिंद्यांच्या बायका, होळकरांच्या बायका, नंतर शिवाजीच्या मुली कुठे कुठे दिल्या होत्या त्या, आणि तिचे जावई, कुठेही जाती आपल्याला पाळल्या दिसत नाही. हे अगदी मी पूर्णपणे वाचून आपल्याला सांगतो. दुसरी एक गोष्ट मी आपल्याला सांगतो आता, जी फेमिनिझमबद्दल आपल्याकडे बोललं जातं, स्त्रियांची कंडिशन खरोखर जितकी वाईट होती का, म्हणजे एक तास झाला ना, आपण आता एक थोडक्यात 2-3 उदाहरणं घेऊया की कसे आपल्याकडे कंडिशन बदलत गेली. हे मी असं संक्षिप्त वगैरे किंवा माझ्या मनातलं सांगत नाही, तर मी प्रत्यक्ष टेक्स्टमध्ये भांडारकर इन्स्टिट्यूटच्या सुकटणकरांच्या ज्या क्रिटिकल एडिशनमधलं एक वाचून दाखवतो आहे, स्त्री पर्व, आणि त्याच्यात श्राद्धाचं वर्णन आहे. म्हणजे युद्ध झालेलं आहे आणि बहुतेक सगळे मारले गेले आहेत, बहुतेक विधवाच राहिल्यात सगळ्या, आणि त्या सगळ्या मिळून श्राद्धासाठी गंगा नदीवर आलेले आहेत. आणि इतकं भयंकर हे युद्ध असल्यामुळे कोणीही काही फार बोलत नाही, गुपचूप सगळ्या बाया एकामागून एकामागं चालल्या आहेत. त्याच्यात फक्त पांडवच वाचलेले होते तेवढे आहेत. आणि हे आपल्या मेलेल्या सगळ्या नातेवाईकांचे, आता कौरवही होते आणि पांडवही होते, या सगळ्यांचं श्राद्ध बली देण्यासाठी चाललेलं आहे. आणि युधिष्ठिर मुख्य माणूस असल्यामुळे तो जेव्हा उभा राहतो आणि हे करतो, ओंजलीमध्ये फुलं घेऊन टाकायला लागतो, ती कुंती म्हणजे थांब, पहिलं नाव कर्णाचं घेतलं पाहिजे. तर हा युधिष्ठिर एकदम चकित होतो की कर्ण हा आपल्या शत्रुपक्षाचा माणूस मुख्य, आणि त्याने सगळ्यात जास्त त्रास दिलेला युद्धात, आणि ही आई आपल्याला असं म्हणते की कर्णाचं नाव अधिक आहे. एवढंच नाही तर तो पुन्हा आपल्या जातीचा नव्हता, क्षत्रिय तर नव्हताच, असं असता नाही का म्हणते. तर ती मग भयंकर ते असं वर्णन केलं ते अगदी वाचण्यासारखं आहे की तिने मग ओक्साबोक्सी रडत असं सांगितलं की युधिष्ठिरा, तुझ्या आधी मला झालेला तो मुलगा आहे. हे इतके दिवस कोणाला माहीत नव्हतं, फक्त कृष्णाला माहीत असेल, परंतु ते सुद्धा प्रक्षिप्त आहे असं म्हणतात. म्हणजे मूळ जी भारताची एडिशन आहे जी वैशंपायनानी जन्मेजयाला सांगितली, त्याच्यातही हे आहे. याचा अर्थ ते जयमध्ये जी त्याच्याही आधीची होती त्याच्यातही ती असणार. महाभारतात अर्थातच ती सौतीनी जे अनेक गोष्टी नंतर घुसडल्या त्याच्यात त्याला काही याच्यात फारसा बदल करता आलेला नाही. सौतीचं एक वैशिष्ट्य सुकटणकर सांगतात की महाभारत के
इंग्लंडमध्ये मग डिकन्स हे ते करत करत आपण हनाहपटे असं येतो. पण 5व्या शतकात आपल्याकडे प्राकृतमध्ये कादंबऱ्या तरंग लोलिदा, त्याच्यात एक एक्झिबिशन चित्रांचा भरलेला आहे. त्यातलं एक चित्र पाहून ती अतिशय मोहित होते आणि ती कुठल्या जातीची, हा कुठल्या जात, पण ते पळून जातात. मग ते एका गंगेतल्या नावेत जात असताना दरोडेखोर त्यांना उचलून नेतात. मग ते एका कुठल्या तरी गुहेत ठेवलेलं असतं. अशी ती म्हणजे हिंदी सिनेमासारखीच आहे कादंबऱ्या. बहुधा पूर्वीच्या सुरुवातीच्या अशाच होत्या. पहिल्या इंग्रजी आणि इटालियन कादंबऱ्या अशाच आहेत, लव्ह स्टोरीज. तर एवढं फ्रीडम तर आहेच. बाणाचा फ्रीडम म्हणजे तो या दक्षिणेत गेला तेव्हा एका घरात उतरला. तिथली एक मुलगी होती, तिने अतिथी आला म्हणून साडीचे हे आणले, भरडली, काढली ती. नंतर एक भात केला, त्याचा एक संत सगळीकडे सुवास पसरला. नंतर तिने ते कचरा सगळा होता तो गाईला टाकला. नंतर तो भात तिने कसा शिजवला, कशी ती पाहत होती. आणि मग शेवटून तो म्हणाला की मला ही मुलगी आवडली आहे, मी हिच्याशी लग्न करतो. हे बाणाचं आपलं 8व्या शतकातलं उदाहरण. हे कंटिन्युअसली आपण असं लक्षात येईल की आपल्याकडे कुठे अमका माणूस तमक्याकडे गेला त्याला लग्न करता येत नाही. अगदी आपण पाहतो होळकरांच्या शिंद्यांच्या बायकापर्यंत हे उदाहरण आपल्याला दिसेल. आता आपल्याकडे याच्यानंतरचं उदाहरण पहा, इंग्रज आल्यानंतरचं. एकदा तुमची जात पक्की झाली, दाखला शाळेतला मिळाला की मग जातीनुसार सगळं चालणार. मग त्याचं पुन्हा युरोपीकरण इतकं झालेलं आता की निवड म्हणजे मग त्याच्यात नुसतंच शारीरिक असं नाही, तर तुमच्याकडे रिलायन्सचे शेअर किती आहेत, ह्याच्याकडे किती आहेत, ह्याच्या किती फ्लॅट आहेत, त्याचे आई वडील म्हातारे आहेत की नंडा किती आहेत, हे वेगळ्या ही निवड ही टिपिकली युरोपियन वेस्ट पाश्चात्य काय म्हणायचं कॅपिटॅलिस्ट आणि कलोनियल अशी निवड आहे. म्हणजे जर तुम्ही बिल्लांची लग्न पाहिली, एक भागोडा नावाचा एक यात्रा असते, तिथे उपवर सगळ्या मुली, उपवर सगळी मुलं असतात, ज्याला पाहिजे ती तो लग्न करतो आणि अगदी खात्रीपूर्वक ही लग्न टिकतात. म्हणजे डेटिंग केलेली लग्न 60% बिघडतात, पण ही बिल्लांची लग्न फार तर 1% सुद्धा होत नसेल, पण ती टिकतात. म्हणजे लग्न टिकण्यासाठी असतं का फक्त डेटिंगसाठी असतं, हा प्रश्न आता आपण लोकांना विचारण्यासारखा आहे की लग्नाचा उद्देश काय असतो. आणि ह्या एवढ्या मोठ्या काळाच्या ओघात आपण जी पारंपरिकनुसार मुलगी पाहणं, मग त्या मुलगी पाहताना तो कोणतरी तिचा त्या मुलीचा एक मावस भाऊ आपल्या आईच्या चुलतीचा कोणीतरी असतो, तिच्याकडून ती माहिती काढणं, हे पूर्ण गुप्त हे रासारखं सगळं काढून मग म्हणजे ते काही नुसतं पाहणं म्हणजे तेव्हा पाहणं नसतं, त्याच्या मागे अनेक लोक काम करत असतात, शेजारी पाजारी तर विशेष, आणि हे सगळे मिळून हे लग्न ठरवत असतात आणि हे ड्युरेबल असतं. म्हणजे मी मागासलेला आहे असं याच्यावरून तुम्ही म्हणा, पण हे जास्त मानवी आहे की 4-4 बायका करायच्या. नंतर आत्ता आमच्या मित्राच्या मुलांनी केल्याप्रमाणे त्याची नोकरी बदलली, हिची नोकरी बदलली, त्यामुळे त्यांनी नोकऱ्याच नाही बदलल्या तर एकमेकांनी नवरा आणि बायको पण बदलून टाकले आणि फर्निचर पण बदललं आणि घरं पण बदलली. ही जी स्टेज आहे ज्याला अतिशय अगली मॉडर्निझम म्हणतात, ही स्टेज आणि आपली जी हिंदुस्थानातली स्टेबल फॅमिली ही इन्स्टिट्यूशन म्हटली जाते, जगातली सगळ्यात स्टेबल इन्स्टिट्यूशन हिंदुस्थानातली फॅमिली समजली जाते की काळानुसार अगदी चालत आलेले. याच्यात जे आलेले दोष आहेत हे मधल्या काळातल्या ह्या सगळ्या आपल्या गुलामीमुळे आले असं आपण गृहित धरता कामा नाही. आपलेसुद्धा त्याच्यात आपोआप येणारे काही दोष असतातच. कुठल्याही केमिकलमध्ये आपण पाहता की आपोआप काही अंशे गुण पण दुर्गुण येतात. पण आपण आधीच एक मान्य केलं आहे की परंपरेत, विशेषतः जुन्या परंपरेत, ती स्वच्छ करण्याचे आणि तिच्याविरुद्ध बंड करण्याचे पण एक साधनं आपोआपच तयार होतात आणि ती आपोआपच आपण मोडतो. त्याच्यामुळे ह्याच्यात काहीही लाज बाळगण्यासारखं किंवा मधल्या काळात जे संबंध देशभर आपल्या कादंबऱ्या झाल्या, प्रेमविवाह नाशिक फडकेच्या तर सगळ्याच, खाडेकरांच्या जवळजवळ 90% की प्रेमविवाहाशिवाय कादंबरीच नाही. जेव्हा मी पहिल्यांदा कोसला लिहिली तेव्हा आमचे प्रकाशक म्हणायला लागले की अरे याच्यात प्रेमच नाही आहे, ही कशी काय कादंबरी तू लिहिली, याच्यात काही निदान काही पात्र तर पाहिजे प्रेयसीचं. म्हटलं अरे प्रेयसीच नसते तर आपण कुठून टाकायचं ते. पण ते म्हणायला लागले की त्याच्याशिवाय कादंबरी चालत नाही हो, असं नाही. म्हटलं हे चालेल आणि ती चालते, म्हणजे अजूनपर्यंत ती आजची पिढी पण वाचते. हे कुठेतरी आपण जे देशीवादाचं तत्व आहे ते आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या भूमीत रस शोधायला लागता, तुमचे पाय रूटेड असतात पूर्णपणे तुमच्या परंपरेत, तेव्हा ती चालते किंवा न चालते, ती कादंबरी आहे की नाही याचा विचार
पूर्णपणे दुय्यम असतो आणि आपल्याकडे विशेषतः कलेच्या क्षेत्रात हे अतिशय वाईट झालं. म्हणजे आता मी कल्चरल गोष्टीत बोलण्याला काही फार लायक नाही, परंतु साहित्याच्या बाबतीत तर मी अगदी डेफिनेटली सांगतो की या मधल्या काळात जास्तीत जास्त आपल्या साहित्याला इजा पोहोचली. बहुधा असं म्हटलं जातं, देशवादावर सगळीकडे खूप जोरात चर्चा सध्या आहे, म्हणजे हिंदीत, ओडिया, आसामी आणि म्हणजे मला माझे मित्र आहेत म्हणून सांगणारे सगळ्यांच्या मते की हे मान्यता सगळे करतात, पण एक आक्षेप असा की हा भूतकाळाकडे जास्त पाहतो, भूतकाळाकडे याचं तोंड वळलेलं आहे, भविष्यकाळाकडे वळलं असायला पाहिजे. याच्यामुळे आता आपल्याला जर इतर देशवाद सोडून द्या, पण इतर गोष्टी पहा, कुठल्या शास्त्राचं तोंड भूतकाळाकडे वळलेलं नाही. म्हणजे बायोलॉजी घ्या, अगदी जीन्सपर्यंत तुम्ही जाता, फिजिक्स घ्या, ॲस्ट्रॉनॉमी घ्या, किती मागे अगदी आकाशगंगा जन्मल्यापासून काय झालं इथपर्यंत सगळी शास्त्र मागे जातात. तशाकरता की आपल्या पुढच्या काय म्हणत दर्शनबिंदूला, आपल्या व्हिजनला न्याय मिळाला पाहिजे की आपण कुठल्या बिंदूवरून या गोष्टींच्याकडे पाहतो ह्याचं आपल्याला नीट आकलन होण्यासाठी आपल्याला हा सगळा भूतकाळ. लायब्ररी एवढ्या कशाकरता वाढवल्या, पुस्तकांची इतक्या जुन्या जुन्या आपण ओळख कशामुळे ठेवतो, ती फेकून का नाही देत. म्युझियम, लायब्ररी किंवा ह्या सगळ्या जुन्या गोष्टींची माहिती अगदी वनस्पतीच्या DNA RNAपर्यंत लोक जातात, ते कशाकरता, हे कशामुळे तयार झालं, अमीबाची उत्पत्ती कशी झाली, पृथ्वीला म्हणजे पृथ्वीवर जी सजीवसृष्टी निर्माण कशी झाली, इथपर्यंत जर रिसर्च सगळे सायन्सेस करतात तर आपल्या आपल्यालाच का म्हणून जुन्या गोष्टींकडे पाहू नये, हा एक पहिला मुद्दा. दुसरा एक आपल्याला असा आक्षेप म्हणता येईल की जर तुम्ही असं समजता की आपल्या ह्या परिस्थितीत आपल्याला देशी स्टँडर्ड्स वाढवले पाहिजे, तर मग तुम्ही ज्या पोथिनिष्ठ, ऑर्थोडॉक्स आणि तालिबानी वृत्तीचे लोक आहेत त्यांच्यात आणि तुमच्यात काय फरक राहिला, तेही असाच विचार करतात. म्हणजे जो जे उठणार ते आता मागचंच बाळात ते किती दिव्य भूतकाळ होता असंच विचारतं, याच्यात आणि तुमच्यात काय फरक आहे. आता हा फार कठीण प्रश्न आहे, परंतु आपल्याला एक तुकारामाचं चरण सांगता येतील, एक ओवी की तुका म्हणे पोटी जन्मती रोग, तुका म्हणे पोटी जन्मती रोग, तरीका म्हणावे आप्तवर्ग. म्हणजे आपल्या पोटात जे जन्मतात ते काय आपले आप्तवर्ग आहेत का, पण ते होतात. आता ह्याला इलाज नसतो की तुम्ही कुठलंही जे काही तत्त्वज्ञान मांडा त्याच्यामागे असे काय म्हणायचं इंटरनल अँटीबॉडीज तयार होतात, याला खरोखरच आपला काही इलाज नसतो. पण याचा अर्थ असा नाही की त्यासाठी मग आपण ह्या गोष्टी बोलूच नाही, याला पण दुसरे काही मार्ग सापडतात आणि लोकांना सुधारणा आवश्यक असतं, त्यांनाही या आत्ताच्या पातळीपर्यंत आणून सोडणं हे सुशिक्षितपणे आपण करूच शकतो. म्हणजे जे एक बिहेवियर आपल्याला माहीत आहे दोन प्रकारे येतो, एक तो एक आपला हेरिडिटरी असतो जो काही आपल्याला शिकावा लागत नाही, म्हणजे समजा आग लागली की लगेच पळ काढणं वगैरे, हे आपोआपच आपल्या जीन्समध्ये असतं. पण एक लर्न्ड असा बिहेवियर असतो की जो लहानपणापासून आई वडील आपल्याला सांगत असतात, शेजारी सांगत असतात, मित्र सांगत असतात, आणि त्यामुळे आपला तो एक बिहेवियर मेकॅनिझम होऊन बसतो की डाव्या बाजूनेच चालणं हे काही दरवेळी आपल्याला शिकावं लागत नाही, हे आपला एक लर्न्ड बिहेवियर असा तो भाग असतो. असा एक लर्न्ड बिहेवियर आपल्याकडे वाढवणं आवश्यक असतं आणि त्यासाठी मग आपले आपले प्रॉब्लेम आपल्या आपल्याच भाषेच्या माध्यमात विशेषतः मराठीतच ते शिकवलेले आपल्या आपल्या ट्रॅडिशनला शोभेल अशा पद्धतीने सिलॅबस तयार करणारे असे असले की हे प्रश्न मिटतील. ते आज आपले नाही आहेत. आज आपल्याला अगदी लहानपणापासून अगदी MA होईपर्यंतच्या मुलाला आपल्याकडे सगळ्यात आधीचे मॅथमॅटिक्स, जॉमेट्री, मोलिक्युलर सायन्सेस, ॲटॉमिक सायन्सेस, नंतर मेडिसिन्स, ॲनॉटॉमी, याचे पहिले पहिले शास्त्रज्ञ आपल्याकडे झाले, ॲस्ट्रॉनॉमी, हे आपल्या मुलांना माहीत नसतं. आणि ह्या अशा परिस्थितीत ह्या 21व्या शतकात आपल्याला काहीच करता येणार नाही. ही अशीच आंधळी कोशिंबीर आणखीन एक शतकभर चालत राहील जर आपण आपली भाषा पुढे आणली नाही तर.
जर आपल्या भाषेतूनच आपण आलो तर आपल्याला आपोआपच तुकाराम वाचता येईल, आपोआपच ज्ञानेश्वरी वाचता येईल, मग आपण गीतेशी जोडले जातो, नंतर आपण महाभारताशी जोडले जातो, नंतर आपण आपल्या आपल्या एक 5000 वर्षाच्या परंपरेशी जोडले जातो. एरवी तुम्हाला ते इंग्रजी माध्यमातून येणं शक्य नाही, कारण शब्द आपण जे शिकतो मराठीचे की कुठलाही शब्द हा एक आपलं पुरातत्व घेऊन येतो, एक आर्किओलॉजी असते की तो शब्द कुठेतरी 1000 वर्षापूर्वी कोणीतरी वापरलेला असतो, तो पुन्हा कुठेतरी संस्कृतमध्ये असतो, कुठेतरी प्राकृतमध्ये असतो, आणि तसा तो आपल्यापर्यंत आलेला असतो. तो म्हटल्याबरोबर आपल्याला अचानक सगळ्या त्याच्या कक्षा सगळं तेज त्या शब्दात आहे असं दिसतं. इंग्रजी शब्द म्हटल्यावर मला काहीही सपाट त्याची त्याचा अर्थ म्हटला तर दुसरं काही लक्षात येत नाही, म्हणजे तो पूर्वी कोणी कसा वापरला असेल त्याचा अर्थ काय हेही मला काही कळायला मार्ग नाही. म्हणजे एवढंच नाही तर डिपेंडन्सी आणि डिपेंडन्स याच्यातला फरक मला कळत नाही, हां, यात मोठा फरक आहे, परंतु तो स्पेशलाइज लोकांना सुद्धा माहीत नसतो अशी सगळी परिस्थिती आहे. अगदी आपल्या कॉन्व्हेंटमध्ये शिकवणाऱ्यांना होम आणि हाऊस, म्हणजे टीचरला होम आणि हाऊस यातला फरक कळत नाही, तर मुलांना तो अजून कळणं कठीणच आहे. अशी सगळी आपल्याकडे वाईट स्थिती आहे, आणि त्यामुळे आपल्याला आता रेटून आपले स्टँडर्ड्स वाढवणं, आपल्या परंपरा, आपली मूल्य, आपली भाषा विशेषतः ह्या जोरात वाढवणं आवश्यक आहे. अजून काही मुद्दे आहेत पण मला वाटतं आता मी इथे थांबलेलं बरं, कारण आपण आता थोडी विश्रांती घेऊया.